नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज पोलीस भरती संदर्भामध्ये अर्थशास्त्र हा जो विषय आहे याच्यामध्ये टॉप प्रायोरिटीने म्हणजेच काय होतं परीक्षा ज्यावेळेस जवळ येते त्यावेळेस नक्की आपण कोणत्या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे हे आपण गोंधळात पडतो म्हणजे संपूर्ण टॉपिक सगळेच बघू का किंवा फक्त र सिलेक्टिव्ह टॉपिक बघू मग सिलेक्टिव्ह बघायचे तर नक्की कोणते बघायचे की जे टॉप प्रायोरिटीने आहेत म्हणजे ज्याच्यावरती जास्त पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात हे टॉपिक आपल्याकडून बघणं आवश्यक असतं कारण तिथेच तुम्हाला प्रश्न सातत्याने विचारले जात असतील तर तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्या टॉपिकला तुम्हाला आवर्जून बघावं लागणार आहे मग तसंच मित्रांनो आपण सगळ्या विषयांचे बघणार आहे म्हणजे टॉप प्रायोरिटीने कुठल्या कुठल्या विषयाचे कोणते कोणते टॉपिक केले पाहिजेत या सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलसोबत रहा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेलाआयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरती येणारी प्रत्येक अभ्यासात माहिती तसंच अपडेट आपल्या चॅनलवरती दिलं जातं ते तुम्हाला मिळून जाईल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बघा आज आपण अर्थशास्त्र या विषयासंदर्भात बोलतोय टॉप प्रायोरिटीने म्हणजे अगदी परीक्षेच्या आधी थोड्या दिवसांचा आधीचा जो काळावधी असतो याच्यामध्ये रिव्हिजन मारणं तर महत्त्वाचं असतं परंतु काही टॉपिकवरती फोकसने आपण स्टडी करणं गरजेचं असतं म्हणजे ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात ते प्रश्न नक्की कुठल्या टॉपिकवर अर्थशास्त्र या विषयात विचारले जातात हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यामध्ये बघा अतिशय महत्वाचा टॉपिक पहिला आपण बघतोय तो म्हणजेच अर्थव्यवस्थेचे प्रकार मग समाजवादी आहे साम्यवादी आहे समज म्हणजे साम्यवादी किंवा तुम्ही म्हणू शकता अजून मुक्त अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था आहे भांडवलवादी आहे हे जे अर्थव्यवस्थेचे जे प्रकार आहेत कुठल्या देशामध्ये काय हे तुम्हाला याच्यामध्ये बघायचे आहेत अर्थव्यवस्थेच्या प्रकारावरती भरतीला प्रश्न येतात त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा व्हेरी व्हेरी आय एम पी पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना हा सुद्धा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा असतो कितवी पंचवार्षिक योजना कोणत्या काळावधीमध्ये राबवली गेली असे प्रश्न अनेक वेळा भरतीला येऊन गेलेले आहेत मित्रांनो म्हणून पंचवार्षिक यो हा जो टॉपिक आहे अतिशय महत्वाचा आहे त्याच्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते कोणत्या काळावधीत ही राबवली गेली होती पहिली पंचवार्षिक दुसरी पंचवार्षिक आहे किंवा आत्ताचे पंचवार्षिक योजना वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये त्या योजनेच्या काळावधीमध्ये महत्त्वाचे कोणते प्रकल्प राबवण्यात आलेले होते उद्योगाचे असतील किंवा इतर शेतीविषयक काही गोष्टी असतील हे तुम्हाला ह्या पंचवार्षिक योजनांमध्ये समजून घ्यायचं असतं ओके त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आहे तो म्हणजेच आयोगांचा याच्यामध्ये दोन आयोग तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरतात जे की नीती आयोग जो की दोन हजार पंधराला सुरू झाला आहे आधी नियोजन आयोग होता नीती आयोग झालं आहे ते तुम्हाला याच्यामध्ये टॉपिक बघायचं आणि वित्त आयोग हा दोनशे ऐंशी कलमानुसार जो आपल्याकडे वित्त आयोगाची स्थापना केली जाते हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे बघा हे टॉप प्रायोरिटीने टॉपिक करायचे आहेत म्हणजे हे पहिल्यांदा करा अर्थव्यवस्थेचे प्रकार पंचवार्षिक योजना असेल महत्त्वाचे आयोग असतील त्याच्यामध्ये नीती आणि वित्त आयोग दोन्ही आयोग बघायचे त्याच्यानंतर काही जागतिक संघटनासुद्धा आहेत आर्थिक जागतिक संघटना त्याच्यामध्ये आय एम एफ म्हणू शकता किंवा जागतिक बँक म्हणू शकता याचे मुख्यालय वगैरे किंवा त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्या या टॉपिकमध्ये बघायचं आहे इकॉनॉमिक जास्त नाही मित्रांनो आपल्याला प्रश्न पोलीस भरतीला असतात खूप कमी प्रश्न येतात पण त्याच्यामध्ये हे प्र टॉपिक तुम्हाला अतिशय टॉप प्रायोरिटीने बघायचे ते लक्षात ठेवा ठीक आहे आणि असेच हे सगळे डिटेलमध्ये माहिती देणारं आपल्याकडे मार्केटमध्ये एक पुस्तक आहे बघा तीस हजार जम्बोचं म्हणजे वर्गीकृत प्रश्न संच आहे हा मागील प्रश्नपत्रिकांचा पूर्ण वर्गीकृत म्हणजे टॉपिकनुसार प्रश्नपत्रिका काढलेल्या आहे त्याच्यामध्ये किंवा आलेले प्रश्न तुम्हाला मागील भरत्यांमध्ये आलेले प्रश्न कुठे आला काय हे सविस्तरमध्ये तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला मिळेल तीस हजार जम्बोचं हे सिद्धेश्वर सरांचं पुस्तक आहे भारती प्रकाशनाचं ज्या मित्राला पुस्तके पाहिजे असेल त्यांनी ॲमेझॉनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या लिंकवरून तुम्ही तुम्ही हा पुस्तक घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ऑफलाईन पुस्तक मागवायचं असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता भारती प्रकाशांना तुम्हाला घरपोच हे पुस्तक दिलं जाईल आणि महाराष्ट्रातील सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे सुद्धा हे उपलब्ध आहे जिथं तुम्ही पुस्तक घेता तिथून तुम्ही हा पुस्तकसुद्धा घेऊ शकता ठीक आहे बघा आजचा मुद्दा आपला महत्त्वाचा होता की टॉप प्रायोरिटीने नक्की कुठले टॉपिक बघायचे अर्थशास्त्राच्या लक्षात घ्या पहिला आहे अर्थव्यवस्थेचं प्रकार दुसरं पंचवार्षिक योजना तिसरं महत्त्वाचा आयोग बघा त्याच्यामध्ये खास करून नीती आयोग आणि वित्त आयोग बघा आणि महत्वाच्या जागतिक आर्थिक संघटनासुद्धा बघा मित्रांनो हे प्रश्न किंवा हे जे टॉपिक आहेत हे टॉप प्रायोरिटीने आपण बघणं गरजेचं आहे पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे हे टॉपिक आपल्याला आहेत अनेक वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत बघा आणि ऑनलाईन तयारीसाठी जर तुम्ही व्यवस्थित ऑनलाईन तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता हे सगळे टॉपिक वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ सिरीजच तुम्हाला पोलीस भरतीची मिळून जाईल ठीक आहे बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपण आप अभ्यासात्मक असतील किंवा अपडेट पोलीस भरतीच्या असणारे असतील ते आपण तुमच्यापर्यंत पोचवत असू ते तुम्हाला मिळू शकतात ओके धन्यवाद